शिवसेना की 57वीं वर्षगांठ शिवसेना कार्यकर्ताओं द्वारा बड़ी ही धूमधाम से मनाई गई, लेकिन ये उत्सव कम और दोनों गुटों के बीच अल्फाजी घमासान ज्यादा लग रहा था। उसी बीच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर द्वारा किए गए वक्तव्य से राज्य की सियासत में चर्चा की चिंगारी को अधिक हवा लग चुकी है, जिस विषय पर प्रतिक्रिया देते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के नेता जितेंद्र आव्हाड़ इसे जनतंत्र की हत्या कह रहे हैं। दरअसल शिवसेना की वर्षगांठ समारोह पर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ने कहा था कि यदि अब विद्रोह सफल नहीं होता तो एकनाथ शिंदे ने खुद को गोली मार कर आत्महत्या कर ली होती। केसरकर के इस वक्तव्य पर तंज कसते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के नेता जितेंद्र आव्हाड़ ने कहा कि उनके लिए सत्ता सर्वस्व है, इसलिए शिंदे की लड़ाई सत्ता के लिए थी और आत्महत्या की बात करना अर्थात जनतंत्र की हत्या है। साथ ही साथ आव्हाड़ ने कहा कि जय पराजय जीवन का अविभाज्य अंग है और यदि जीतना है तो जनता का मन जीते और जीत हासिल करे। साथ ही साथ एकनाथ शिंदे को आड़े हाथ लेते हुए आव्हाड़ ने कहा कि एकनाथ शिंदे कभी भी उद्धव ठाकरे के साथ नहीं थे, उन्हें पहले ही मुख्यमंत्री बनने की इच्छा थी। चालूच राहणार आहे त्याच्यात काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, चालूच राहणार आहे। संजय राऊत काय म्हणाले याच्यावर मी काही बोलणार नाही। माझं म्हणणं असं आहे की सत्ता हे सर्वस्व नाही, मला सत्ता मिळाली नाही तर मी आत्महत्या करेन, हे म्हणणं म्हणजेच लोकशाहीचा पराभव आहे। लोकशाहीमध्ये जनतेच्या समोर जा, जनतेला आव्हान करा, जनतेची मतं मिळवा आणि सत्तेवर या। हे बघा, मी एक तुम्हाला सांगतो, मंत्रिमंडळ स्थापन होण्याच्या आधीपासूनच एकनाथ शिंदे हे उद्धव साहेब ठाकरेंबरोबर नव्हते आणि ह्याचा व्यक्तिगत पुरावा जेव्हा कधी कोणाला पाहिजे असेल तेव्हा मी द्यायला तयार आहे। वेळ येईल जेव्हा कोण बोलेल तेव्हा सांगेन की काय होतं त्यांच्या मनात। मी सांगतोय ना की त्यांच्या मनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधी त्यांच्या मनात होतं की मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, बाकी काय नकोच ना। तुम्ही जे केलंय ती महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे, बाकी काही गरजच नसते। त्या कर्नाटकामध्ये 40% अख्खं गव्हर्नमेंट गेलं, तुमचे 50% तर घराघरात लोकांच्या डोक्यात बसले जातात, म्हणजे गाढवाला, घोड्याला, म्हशीला, बैलाला, सगळ्यांना 50-50 लोक लिहित असतात। तुम्ही विचार करा की तुमच्या मनात तुमच्याबद्दलचा राग किती आहे लोकांच्या मनात। असं आहे की अब्दुल सत्तार कितीही कसेही वागले तरी त्यांना काही होणार नाही। उद्धव ठाकरेंना खाली आणण्यासाठी जे 40 आमदार गेले आहेत ते 40 आमदार उद्या पोकलेन घेऊन अख्खा महाराष्ट्र लुटायला बाहेर पडले तरी त्यांना रोखणार कोणी नाही। NBCN न्यूज के लिए अजित कुवर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।